राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नांदेड शहरात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न राजकीय नेत्यांवर कोट्यवधीची माया जमवल्याचे आरोप आहेत पण माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही पंतप्रधान मोदी नांदेड शहरातील चिराग गल्ली भागात अचानकपणे सिलेंडरचा स्फोट सुदैवाने जीवितहानी नाही प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज विष्णुपुरी येथे मुद्रा योजना शिबिराचे आयोजन प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं योगदान अतिशय मोठं असतं पंतप्रधान मोदी पुण्यातील सौरभ हॉलमधील क्रॉसवर्डमध्ये भीषण आग आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन पार पडले यावेळी गणेश मंडळांनी भव्य दिव्य अशा मिरवणुका काढल्या जागोजागी गणेश भक्तांनी प्रसादाचे आयोजनही केले होते यात मोदक पुलाव बुंदी असे प्रसाद वाटण्यात आला बऱ्याचशा गणेश मंडळांनी गणेश विसर्जन मिरवणूक दरम्यान देखावे सादर केले रात्री उशिरापर्यंत बऱ्याचशा गणपतीचे बंदा घाट नाव घाट गोवर्धन घाट नगिना घाट येथे विसर्जन झाले यावर्षी अनेक गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपत बरेचसे सामाजिक उपक्रम केले दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता अनेकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मदत केली तसेच स्वच्छता अभियानातही नांदेड गणेश मंडळांनी सहभाग नोंदवला तसेच काही ठिकाणी वृक्ष लागवडही करण्यात आली जागोजागी राजकीय मंडळींनी गणेश मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार केला ढोल ताशांचा बँडच्या गजरात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या गजरात गणेश भक्तांनी उत्साहात श्रीचे विसर्जन केले तसेच यावर्षी पाण्याच्या समस्यामुळे कृत्रिम तलाव बनवण्यात आला तसेच गोदावरीचे पावित्र राखण्यासाठी कृत्रिम तलावात गणपतीचे विसर्जन मोठ्या प्रमाणात करण्यात आले गणपती गेले गावाला चैन पडेना जीवाला असे गणेश भक्तांच्या मुखातून ऐकायला सर्वत्र मिळत होते मोठमोठे गणपती सुंदर देखावे जोरजोरात जयघोष अशा उत्साहाच्या वातावरणात श्रीचे विसर्जन आनंदात झाले राजकीय नेत्यांवर कोट्यवधीची माया जमवल्याचे आरोप आहेत पण माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही असे सांगत पंतप्रधान मोदी यांनी हम जियेंगे तो देश के लिए और मरेंगे तो देश के लिए असं म्हटलं आहे कॅलिफोर्नियातील सॅप सेंटर येथे 18,000 भारतीयांना उद्देशून मोदी यांनी आज भाषण केलं मी एक एक क्षण देशासाठी कठोर परिश्रम करत आहे मला तुमच्याकडून प्रमाणपत्र हवंय मी मेहनत करतोय की नाही जबाबदारी पार पाडतोय की नाही असं मोदींनी विचारताच लोकांनी मोदी मोदी अशा घोषणा देत त्यांचा जय जयकार केला आपल्या देशात राजकीय नेत्यांवर काही वेळातच आरोप लागायला सुरुवात होते याने 50 कोटी तर त्याने 100 कोटी बनवले कोणाच्या मुलाने 150 कोटी मुलीने 500 कोटी तर जावयाने 1,000 कोटी कमावले पण माझ्यावर अशा प्रकारचा कोणताही आरोप आहे का असा सवाल करत मोदींनी मी जगणार तर देशासाठी आणि मरणार ते सुद्धा देशासाठीच असं म्हटलं आहे जगात सर्वात वेगवान आर्थिक वाढ होणारा कोणता देश असले तर तो भारत आहे आणि हे सर्वांनी मानले आहे असंही मोदी यावेळी म्हणाले आज 21वे शतक हे भारताचं असल्याचं जग मानू लागलं आहे आज 21वे शतक हे भारताचं असल्याचं जग मानू लागलं आहे हा बदलाव कसा आला हा बदलाव मोदी कारणामुळे नाही तर 125 करोड देशवासियांच्या संकल्प शक्तीमुळे आला आहे 125 करोड लोकांनी पण केला आहे आता देश मागे नाही राहणार जेव्हा जनता संकल्प करते तेव्हा देव सुद्धा आशीर्वाद देतो पूर्वी भारत जगासाठी हास्याचा विषय ठरलेला आहे आज जगासाठी केंद्रबिंदू आहे आता वेळ बदलली असून नव्या जगाच्या निर्मितीसाठी भारतीय समुदाय या ठिकाणाहून एक इतिहास रचत आहे नांदेड शहरात श्री विसर्जनाची धामधूम चालू असतानाच काल दुपारी चिराग गल्ली भागात अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घरांना आग लागून चारही गरीब कुटुंबियांची घरे बेचिराग झाली याची माहिती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या शिवसेना आमदार हेमंत पाटील यांना समजताच भेट देऊन अग्निशामक दल तहसीलदार व सर्व शासकीय यंत्रणा यांना कामाला लावले तसेच या घटनेत संसार उघड्यावर आलेल्या कुटुंबियांना स्वतः आमदार या नात्याने एकूण 51,000 रुपयाची मदत व जीवितहानी टाळल्याबद्दल अग्निशमन दलाच्या 8 जवानांना प्रत्येकी 500 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविले आहे आमदार हेमंत पाटील यांची ही
तत्परता पाहून अनेकांनी प्रशंसा केली. काल दुपारी चिरागदली भागात अचानकपणे सिलेंडरचा स्फोट झाल्याने या भागातील अत्यंत गरीब असलेल्या चंद्रकलाबाई उघडे, शारदाबाई वाकोडे, शोभाबाई उघडे, बालाजी उघडे यांची चार घरे या आगीत पाहता पाहता जळून खाक झाली. आमदार हेमंत पाटील यांनी गणेश मिरवणूक सोडून घटनास्थळी भेट दिली. या दुर्दैवी घटनेत चारही कुटुंबियांचे जीवन पूर्णतः उद्ध्वस्त झाले. घरातील अन्नधान्य, भांडी व अन्य साहित्य यात जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी कुठलीही जीवितहानी होऊ न देता व शहरात प्रचंड गर्दी असताना अत्यंत चालाखीने या अग्नीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत या सर्व कुटुंबियांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. या संदर्भात या कुटुंबियांच्या दुःखाला पारावार राहिले नाही. हे दुःख आपल्या डोळ्यांनी बघितल्यानंतर स्वतः आमदार हेमंत पाटील यांनी चारही कुटुंबियांना मिळून 51,000 रुपयाची मदत जागेवरच दिली. यासोबतच या कुटुंबियांना लागणारे सर्व अन्नधान्य जागेवरच मोफत आपल्या स्वतःतर्फे पुरवले. शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल, मात्र आज तुमचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. मला ते बघवले नाही म्हणून मी ही मदत देत आहे. या सर्व कुटुंबियांना अंतर देणार नाही असा विश्वास त्यांनी या कुटुंबियांना दिला. या कुटुंबियांची अन्यत्र राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. घटनेचे वृत्त समजताच उपजिल्हाधिकारी जयराज कारबारी, तहसीलदार महादेव किरवले, नगरसेवक दीपक सिंग रावत, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कौडगे, बिल्लू यादव, गुरमित सिंग सोडी, गज्जू राऊत खेडकर, राहुल ठाकूर, हनी सिंग चौधरी, रघुवीर मोरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आमदारांनी मिरवणुकीचा सर्व बाद बाजूला ठेवून तात्काळ या कुटुंबियांना मदत केल्यामुळे परिसरात त्यांच्या कार्यतत्परतेची प्रशंसा केली जात आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचे सकाळचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेट असेल, हर्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक, विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. भारतीय जनता पार्टी महानगरपालिका नांदेडच्या वतीने प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज विष्णुपुरी येथे मुद्रा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संतुकराव हंबर्डे हे राहणार असून यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉक्टर धनाजीराव देशमुख, राम पाटील रातोळीकर, डॉक्टर अजित गोपछडे, चैतन्य बापू देशमुख, दिलीप कंदकुर्ते, भारत भैया यादव, शीतल खांडील, अरुंधती पुरंदरे, सौ उज्ज्वला दर्डा, किरण यशवंतकर, प्रमोद ठेहरे, विठ्ठल सोनटक्के, संतोष कदम, काळेश्वर कदम, राम मोरे, बाबूराव मुदगुले, अंकुश अंबर्डे आदींची उपस्थिती राहणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही देशातील सर्व लघु व्यावसायिक व बेरोजगारांना स्वावलंबी बनविणारी योजना आहे. या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. फेसबुकच्या मुख्यालयात गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्नोत्तरादरम्यान रडू कोसळलं. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग हे मोदींना आईबाबत प्रश्न विचारला असता मोदी भाऊक झाले. त्यांच्या आयुष्यात आईचं असलेलं योगदान आठवून मोदी भाऊक झाले आणि जड आवाजात ते म्हणाले की माझी आई लोकांच्या घरी धुनी भांडी करत असे. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं योगदान अतिशय मोठं असतं. तिच्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. भारतात महिला आणि मुलींची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या कोणत्या योजना आहेत असा सवाल रंजना कुमारी नावाच्या सामाजिक संस्थेच्या संचालिकेने विचारला होता. यावर उत्तर देताना मोदी म्हणाले की महिलांना शैक्षणिकदृष्ट्या सबळ करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यानंतर मार्क झुकेरबर्गने मोदींना त्यांच्या आई वडिलाबद्दल प्रश्न विचारला. यावर मोदींनी त्यांच्या आईने केलेला संघर्ष सांगितला आणि ते भाऊक झाले. मी रेल्वे स्टेशनवर चहा विकत असे असंही मोदींनी सांगितलं. यानंतर मोदी इतके भाऊक झाले की त्यांना अश्रू अनावर झाले. जहांगीर रुग्णालयासमोरील सौरभ हॉलमधील क्रॉसवर्ड लायब्ररीमध्ये काल रात्री भीषण आग लागली. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागली असून आग आटोक्यात आणण्याच्या शर्थीने प्रयत्न सुरू आहे. काल रात्री लागलेली ही आग पहाटे नियंत्रणात आली होती, मात्र आता पुन्हा आग भडकली आहे. आग विझवण्यासाठी 12 बंब गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान आतापर्यंत 3 जणांना वाचविण्यात यश आले असून
चार पांच जन अद्याप सौरभ हॉल मध्ये अडकले असल्याची शक्यता आहे। या आगीत येथील हजारो पुस्तके जळून खाक झाली आहेत। या भीषण आगीमुळे इमारतीच्या काही भागांना तडे गेल्याचीही शक्यता वर्तविली जात आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। भारतीय बनावटीच्या एट्रोसॅट PSLV-C-30 या उपग्रहाचे प्रक्षेपण। अंतराळात वेछळा लॉन्च करणारा भारत जगातील चौथा देश। सॅन होजे, जगाच्या शांतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे, पंतप्रधान नरेंद्र मोदी। कोल्हापूर, पंचगंगा नदीवर पहाटे 2 वाजेपर्यंत 454 गणेश मूर्तींचे विसर्जन, 112 गणेश मूर्तींचे करण्यात आले दान। पुढच्या महिन्यात गुजरातीसह 11 नव्या भाषा अँड्रॉइड वर समाविष्ट करणार सुंदर पिचाई। डिजिटल इंडियाला पाठिंबा दिल्याबद्दल मार्क चुकेरबर्ग यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बदलला आपला प्रोफाइल फोटो। आजचे वाढदिवस। गोकुळ पवार, संतोष पडवळ, संतोष वाडेकर, विक्की देशमुख, कैलाश नवाळे, अश्विन गुप्ता, नमाद लाटकर, शेखर पांचाळ या सर्वांना वाज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार। लईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा सुविचार। मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो। मैत्री असा खेळ आहे, दोघांनीही खेळायचा असतो। एक बाद झाला तरी दुसऱ्याने डाव सांभाळायचा असतो। नामदेव येलकटवार, नमस्कार लाईव्ह वाचक। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन। नांदेड शहरात गणेश विसर्जन उत्साहात संपन्न। राजकीय नेत्यांवर कोट्यवधीची माया जमवल्याचे आरोप आहेत, पण माझ्यावर अद्याप एक रुपयाचाही आरोप नाही, पंतप्रधान मोदी। नांदेड शहरातील चिराग गल्ली भागात अचानकपणे सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जीवितहानी नाही। प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आज विष्णुपुरी येथे मुद्रा योजना शिबिराचे आयोजन। प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं योगदान अतिशय मोठं असतं, पंतप्रधान मोदी। पुण्यातील सौरभ हॉल मधील क्रॉसवर्ड मध्ये भीषण आग। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ।